गटेकर या संघाचा बारावा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचा. आपण गटेकर या संघाचा बारावा खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. मनोज आणि मनोजच्या सोबत आहे. पहिल्या बॉलवर चौकारांना स्वागत केलं वाल्मिक याचं. मस्तपण मनोजच्या बॅटमधनं चौकार पाहायला मिळाला आपल्याला. मनोज आणि जयंत ही जोडी आहे गोठेकर ए संघाची. स्विंग इनफील्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू तैनात आहे डीप मध्ये प्रोटेक्शन. वन बाउन्स फील्ड केला आणि फेकी होते तोपर्यंत इथे दोन धावा मिळतात. सकारात्मक सुरुवात पाहायला मिळते. पाचवी लढत यानंतर अजून एक सहावी लढत होईल त्यानंतर सातवी लढत होईल आणि मग द्वितीय फेरीतल्या सामन्यांना सुरुवात होईल. व्हाईटचा इशारा येतोय अतिरिक्त स्वरूपात एक धाव मिळते. सात धावा दफर करतोय पाहायला मिळतात. षटक वाल्मिकच्या माध्यमातून आपण पाहताय. गुड शॉट जैनच्या बॅट मधन इनफील्ड वरून एक्स्ट्रा कव्हर सीमर्शीच्या बाहेर. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवत असताना पहिला बॉल फेस केला आणि पहिला बॉल इथे मात्र सीमर्शीच्या बाहेर धरतोय. भगवा चौकार पाहायला मिळतोय. साईडला स्टेअर करतात फटका. सौकारानंतर एक सिंगल इथे कम्प्लीट करतात. बारा धावा दफलकर पाहायला मिळतात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. वाल्मिकचं थोडस मागं षटक आपल्यामध्ये दोन चौकार पाहायला मिळेल एक जॉईंटच्या बॅटमध्ये एक मनोजच्या बॅटमधनं. तर बारा धावा दाखल करून पाहायला मिळतात. सेकंड ओव्हर मध्ये सज्ज होते गोलंदाज कामेश. माफ करा आमचे स्कोर सांगतात 13. थोडीशी मिस्टेक झाली इथे. एका षटकाच्या वरती 13 धावा दाखल करून पाहायला मिळतात. सेकंड ओव्हर कामेश चव्हाण येतोय. हवेत आहे क्षेत्ररक्षक दूरवर येत आहेत आणि तोपर्यंत बॉल निघून जातो. वन बाउन्स एक्स्ट्रा कव्हर सीमार्शीवर आहे चौकार. गुड शॉट जयंतच्या बॅटमधून हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. जयंत खेळतोय वैयक्तिक 9 धावांवर
आणि मनोज त्याला साथ देतोय 7 धावांवर. संघाची धाव संख्या 17 धावा. बिग बॉल कमबॅक करतोय कामेश. पहिला बॉलवर चौकार आला त्यानंतर इथे मात्र समजा थोडस बाहेर फलंदाजापासून थोडीशी दूर ठेवतोय लाईन. सतरा धावा या फलकावर. शिवतेज असंघ विपक्ष गोठेकरी ही दोन संघा दरम्यान मॅच आपण पाहत आहे. अकुटप्याचा बॉल हुक केला ऑन साइडला. बॉल हवेत आहे वाल्मिकेच्या चेंडूच्या खाली आणि चांगला झेल तिथे टिपला जातोय. यावेळी जयंतला माघारी परतावा लागतोय. पहिला धक्का लागतोय गावदे गोटेकर ए संघाला. साई जातोय नवीन फलंदाज. पहिला धक्का लागलाय जयंत. दोन चौकाराच्या सायानं वाहतूक 9 धावा केला आणि इथे बाद होतोय. संघाची धावा संख्या 17. नवीन फलंदाज साई येतोय. हवेत इथे देखील संधी आहे. स्वतः गोलंदाज कामेश येतोय आणि चुकी होत नाहीये. अजून एक झेल कन्वर्ट केला जातोय. मनोजला देखील माघारी परतवतोय. गुड बॉलिंग कामेश चव्हाणच्या माध्यमातून. पहिला बॉल त्यानंतर मात्र इथे चांगलं कमबॅक करतोय. 3 बॉलवर 2 यश देखील इथे प्राप्त करतोय. ऑनर हॅट्रिक आहे. 17 धावा दाफलकर. आकाश जाधव नवीन फलंदाज. बॉल गुड शॉट गॅप मध्ये खेळतात. चान्सेस नाहीये खेळाडूकडे. एवढा चांगला फटका तिथे खेळला गेला साईच्या बॅट मधनं. हा एक भगवा दर्जेदार चौकार पाहिला मिळतो रक्षकावर सीमाच्या दिशेला. या चौकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड 21 धावा आणि शेवटचा एक बॉल शिल्लक आहे या ओव्हरचा. ऑन अ हॅट्रिकचा बॉल होता. ओव्हर पिच पुढे टाका थोडासा आणि त्यावर चौकार इथे वसूल करतोय. हलका मोसले स्टीअर करता शॉट स्क्वेअरिंगला. थोडीशी फंबल होतात मिसफिल्ड. तोपर्यंत एक धाव वेगाने पूर्ण करता षटक क्रमांक 2 इथे समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 धावा धावसंख्या आपल्या पाहायला मिळते. 11.00 संख्या होते षटकामध्ये. धावा जमिनीत यश आलं. 22 धावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना प्रथम गोवदे गोटेकर ए संघ. चला लगेच गोवंदा वाजवायचा आहे. वेळ वाया घालू नका. सिंगल मोड केली होती. पहिला बॉल हातात असताना ती गिरी नाही परंतु तिथे टायमिंग प्रॉपर केलं. ओळखलं होतं गतीमध्ये परिवर्तन. वेट केला आणि बॉलला फेकून देतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर सीमाच्या दिशेला. हा भगवा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय भगवा चषक 2020 मध्ये. आणि या षटकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड 28 धावा. हा बॉल चांगला टप्पा बनला तोवर से बाहेर निघतोय. गुड बॉल चांगला कमबॅक गिरीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. फुलटॉस ऑस्ट्रेलिया स्टीअर करतात. फंबल होता तरी 2 धावा इथे मिळतात.
थोडंसं चुकीचं क्षेत्ररक्षण होतं आहे आणि दोन धावा इथं कम्प्लीट करतात, दोन धावावर स्कोर कार्ड 30 धावा 30 रन्स ऑन स्कोर कार्ड. वाईट बॉल एक्स्ट्रा खूपच बाहेर, तिथून माझा टर्न करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये अयशस्वी. वाईट चा अंपायरचा अतिरिक्त स्वरूपात एक सिंगल दिली जाते. आवरे संघाचा कॅप्टन आणि गिरशी संघाचा कॅप्टन टॉस साठी याचा आपण एजंट टेकन. यावेळी साईराजचा एक मोठा धक्का लागतो, साईराजची विकेट प्राप्त करतो गिरी आणि एक मोठा धक्का लागतो गाजू गोटेकर ए संघाला. साईराज बॅक टू द पॅवेलियन. औरस संघाचा कॅप्टन आणि गिरशे संघाचा कॅप्टन टॉस साठी आपण. योगेश नवीन फलंदाज आणि दोन चेंडू शिल्लक आहे शेवटचे या ओव्हरचे. चांगला कमबॅक आणि एक महत्वपूर्ण यश त्या ठिकाणी संपादित करतोय. धावसंख्या धावफलकावर 31 धावा. विद्य टर्न खेळला कव्हरला खेळाडू आहे तिथे एक सिंगल मिळते. चांगला कमबॅक यावेळी गिरीच्या माध्यमातून. योगेश नवीन फलंदाज एक सिंगल स्ट्राईक रोटेट करून आकाशकडे स्ट्राईक सुपूर्द करतात. 32 धावा 30 षटकावर बात आहे. शेवटी रासंगा विपक्ष गोठेकर ए या दोन संघादरम्यान ही मॅच रंगताना आपण पाहत आहे. एज लागते विकेट किपरच्या माध्यमातून एक चांगलं झेल आणि अजून एक यश मिळत आहे गिरीला. शेवटच्या बॉलवर यश मिळत आहे आणि षटकाची सांगता होते. षटक क्रमांक 3 समाप्त होते 3 षटकांच्या समाप्तीनंतर. स्कोर कार्ड 32 धावा आणि लावणारा हा चौथा धक्का आहे गावठी गोटेकर ए संघाला. कुणाल येतोय नवीन फलंदाज आणि कुणासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज एका षटकारासाठी. गणेश नरेश डिंगोर यांच्या माध्यमातून शेवट षटक. युवराज येतोय पहिला बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळाडू तिथे कलेक्ट करतो फेकी करतो पण एक सिंगल मिळते. शेवट षटक टोस्कर बॉक्स मध्ये यायचे गिरशी संघाचा कॅप्टन आणि आवरी संघाचा कॅप्टन आणि विनंती करतोय व्यासपीठ प्रसारकांनी नयनजी पाटील यांना की आपल्या शुभ असते या सामन्याचा मानवकेचा कौल आपण द्यायचा आहे. यायचे नयनजी पाटील गिरशी संघाचा संघनायक आणि आवरी संघाचा कॅप्टन. वाईट बॉलचा इशारा येतोय. 34 धावा 34 रन्स दफोटावर पाहायला मिळतात. कट करतोय डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल तिथे मिळते.
शेवटचा षटक युवराजच्या माध्यमातून हाताळला जाते. 35 धावा आतापर्यंत गोंदिया कप पाहायला मिळतात. टेनिस क्रिकेट डॉट इन आपण टॉस का बॉक्स मध्ये घ्यायचे प्रक्षेपण. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅचचा प्रयत्न होता, ड्रॉप करतोय. एक सिंगल तिथे मेथी आणि सिंगल पूर्व स्कोर काय पुढे मध्ये 36 धावा. ते कुणासाठी गणेश डुंगर यांच्याकडून 500 रुपये पाडतो एका षटकासाठी आणि कामेश हवारे यांच्याकडून 100 रुपये पाडतो. शिक सचिन बसवन यांच्याकडून आणि कुणाल इथे एक सिंगल वर स्ट्राईक रोटेट झाली. कुणाला प्रत्येक षटकाला 200 रुपये सचिन भोल यांच्याकडून. सतीश बसवन यांच्याकडून धावसंख्येमध्ये 37. चार चेंडूचा खेळ झाला. पिच बॉल हवेत आहे. निचिकेत येतो चेंडूच्या खाली आणि एक सोपा झेल तिथे कन्वर्ट. कॅन्डी आणि कॅडीच्या सोबत कामेश सलामीची जोडी. 38 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये विजयासाठी. शिवतेज आसनगाव संघासमोर चार षटकामध्ये मलिंग वाकवाडी सज्ज होईल. पहिले षटक घेऊन योगेश. सज्ज होतो पहिले षटक घेऊन. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम शो द गुड गेम. दोन्ही संघांना शुभेच्छा. 38 धावांचं टार्गेट आहे आसनगाव संघासमोर. पहिलाच बॉल गॅप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळतात आणि पॉवर प्लेचा लाभ करतात. याच्या बाहेर फक्त दोन खेळाडू आणि ते हा चौकार मिळतोय पहिल्याच बॉलवर कॅन्डीला. चौकाराने सुरुवात करतोय या मॅच ची इनिंग ची. दुसरा बॉल वर षटकार.
पहिला बॉल संकार आणि त्यानंतर मात्र ते फेकून देतोय मिड विकेटला. सहा धावा गुड शॉट, खूप चांगली सुरुवात. 38 धावांचं टार्गेट आहे आणि ते टार्गेट चेस करत असताना पहिल्या दोन बॉलवर इथे मात्र आक्रमकता दाखवतोय संकार आणि षटकार. इथे पहिल्या बॉलवर संकार, त्यानंतर षटकार. धावफलक दुहेरी अंक प्रवेश करतो. 10 धावा. कट केला बॅकफुटला जाऊन इथे क्षेत्रक्षक कव्हरला हजर आहेत. तिसऱ्या बॉलवर, तिसऱ्या बॉल इथे मात्र निर्गव पाहायला मिळतोय. 10 धावा दाफल कव्हर. यावी देखील रडार मध्ये येतोय आणि बॉलला उंच आणि लांब लांब फेकून देतोय मिड विकेटच्या डोक्यावरून. भगवा षटकार यावेळी बॅट्समॅन कॅन्डीच्या बॅटमधनं. त्या प्रकारे तो फलंदाजी करतोय, सामना लवकर संपेल अशा प्रकारे मात्र नक्कीच इथे चित्र उभारलं जातोय. 16 धावा. 38 धावांचं टार्गेट आहे मॅच मध्ये. डबल फुल टॉस. समोरशक येतात मिड ऑन दाग क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये चेंडू. डॉट बॉल पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल शिल्लक आहे, लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ दिस फर्स्ट ओव्हर आणि स्कोर काय धावसंख्या झाली का 16. इथे देखील ओव्हर पिच बॉल आणि इथे देखील बॉलला फेकून देतोय काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये. दूर दूर पर्यंत चेंडू निघून जातोय. षटकार 6 धावा. 22 धावा एका षटकामध्ये विजयासाठी. 18 बॉल मध्ये बनवायचे तर 16 धावा. गुड बॅटिंग आणि खूप चांगलं इथे षटक असंघ संघाच्या दृष्टिकोनातून आणि खूप महागड षटक गोटेकर ए संघाच्या दृष्टिकोनातून पाहायला मिळतं. एक सिंगल तिथे मिळतोय. सिंगल बरोबर स्कोर कार्ड 36 धावा आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. औपचारिकता शिल्लक आहे ज्या पद्धतीने ते फलंदाजी झाली कॅन्डीच्या माध्यमातून. आवडे संघ आपण फिल्डिंग साठी सज्ज राहायचं. कामेशचा फटका फसला हवे. दोन क्षेत्र येत आहेत चांगला असेल आणि कामेशला बाद होतोय. सगळा नवीन फलंदाज त्वरित या मैदानाच्या आतमध्ये. गॅप मध्ये खेळत आहेत. अजून एका धावेची गरज आहे आणि या ओव्हरचा एक बॉल शिल्लक देखील आहे. स्ट्राइक इनला कॅन्डी जातोय. ओव्हर झाली, माफ करा. षटक क्रमांक दुसरा इथे समाप्त झालाय आणि 12 बॉल मध्ये एक धाव बनवायची. चला अवैध संघ आपण सज्ज व्हायचा क्षेत्ररक्षणासाठी. 12 मध्ये एक बनवायचं. मॅच फिनिश होते आणि इथे सामना जिंकला शिवतेज आसनगाव संघानं. मॅन ऑफ द मॅच यायचे कॅन्डी, खूप चांगला फलंदाजी आणि मॅच साठी रेडी राहायचे. आवरे संघ चला त्वरित क्षेत्रक्षण लावून घ्या आणि आपला 12 खेळाडू त्यासोबत घेसे संघ आपला देखील 12 खेळाडू समोरच्या कक्षामध्ये आपण पाठवायचा आहे.